आणि असा सगळं प्रेरणा याचं धन मिळालं असताना चालता चालता पुढे का विस्मरण झालं कुठे चुकलो कुठे ठेस लागली याचंही अध्ययन या करून ते होणार नाही हेही पाहावं लागेल या आपल्या वाडवडील पूर्वजांमुळे आपली कीर्ती जगात आहे व्हिएटनामचे लोक येतात व्हिएटनामचे राज्यकर्ते येतात तेव्हा ते ते म्हणतात की आम्हाला ते रायगडावर जायचं आहे का हो? नाही कसं लढायचं हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो ही वस्तुस्थिती आहे सगळ्या जगामध्ये प्रशासन कसं असावं लढाई कशी करावी शीलवान राजा कसा असावा ह्याच्या ज्या उदाहरणांची चर्चा होते त्याच्यात हे अग्रगण्य आपलं उदाहरण आहे आपल्या देशाचं उदाहरण आहे हे आपल्या जवळ आहे ह्याचं अध्ययन नीट व्हावं आणि जिथे कुठे खास कळले चुका आपल्या झाल्या असतील ते सगळे टाळून पुन्हा तो विजिगिशू उद्योग उभा करून हे जे आपलं साम्राज्य आहे हे नुसतं राज्यकर्त्यांचं जा साम्राज्य नाही हे धर्म साम्राज्य आहे हे सगळ्यांना जोडणारं सगळ्यांना उन्नत करणार सगळ्यांना मानवता शिकवणार असं हे साम्राज्य आहे ते उभं करण्याची जबाबदारी भारतावर येऊ घातली आहे वाट भारत केव्हा तयार होतो याची आहे आणि आपल्याला तयार व्हायचं असेल तर तंतोतंत आजच्या काळाला सुद्धा लागू पडेल असं अनुकरणीय उदाहरण कोणचं आहे ते उदाहरण शिवाजी महाराज आणि त्यांच्याकडून उत्पन्न झालेली जी इतिहासाची धारा अठराशे सत्तावन्न पर्यंत चालू राहील ती धारा आहे ती धारा का आटली ती धारा का थांबली ते सगळं नीट करून आपल्याला पुन्हा तो अडलेला प्रवाह पुढे घेऊन जायचा आहे आणि त्या दृष्टीने अध्ययन म्हणून हे पुस्तक अत्यंत झालं इतिहास आहे गोष्ट आहे आणि बोधही आहे आणि तो अशा भाषेत आहे की आपण सगळी वाचू शकतो विशेष करून तरुण पिढीला सहज भावेल समजेल अशा भाषेत पुस्तक झालेलं आहे इतका मोठा कालखंड आणि इतक्या दैदिप्यमान दिग्विजयी कृत्यांनी भरलेला कालखंड तीनशे साडेतीनशे पानामध्ये तंतोतंत त्याच्या पूर्ण प्रभावासहित ग्रथित करणं हे काम फार कुशलतेने केदार फाळके यांनी केलं असं पुस्तक वाचून मला वाटतं मी असं म्हणतो की एका योग्य वेळी या सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या हातातून एक योग्य कृती नियतीने घडवून आणली आहे आणि म्हणून त्या कृतीचं मराठीत तर ते आहेच उपलब्ध इंग्लिशमध्येही भाषांतर झालेलं आहे अनेक भारतीय भाषात त्याचं भाषांतर होऊ शकतं आणि पुन्हा एकदा तो ज्ञानाचा ठेवा सगळा प्राप्त करून त्याच्या प्रकाशामध्ये आपली वाट निश्चित करून आपला विश्वगुरू भारत उभा करणं हे कर्तव्य पार पाडण्याकरता आपल्याला तयार करणारी ही कृती सगळ्यांना लाभेल अशी आता शक्यता उत्पन्न झाली आहे परिस्थितीमध्ये शक्यता उत्पन्न होत असतात पण त्याचा लाभ घ्यायचा असतो तो लाभ आपल्याला घ्यावा लागतो त्यामुळे माझी अशी प्रार्थना आहे की हे पुस्तक सगळ्यांनी विकत घ्यायचं आणि प्रचार प्रसार करायचा सा। वाचायला सांगायचं सा। ज्याला सांगाल त्यालाही विकत घ्यायला लावायचं कारण हे खरं घरी ठेवून पारायण करणारं पुस्तक आहे एकतर सगळं या साडेतीनशे पानात आहे मनाला भावेल अशा भाषेत आहे आणि त्यातून काय बोध घाव्या याविषयी विचारायला जसं प्रत्यक्ष लेखकाने म्हटलं की मतं आहेत चुकीची वाटली नंतर सुधारता येतील पण विचार तर झाला पाहिजे असा विचारणीय ग्रंथ हा आपल्याला मिळालेला आहे आपल्याकरता तो एक मोठा लाभ आहे हे समजून सगळ्यांनी त्याचं अध्ययन करावं कारण आपल्या माहितीकरता हे नाही हे भविष्यात दूरच्या नाही आत्ता येणाऱ्या भविष्यात आपल्या उपयोगाकरता असलेलं पुस्तक आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि माझे चार शब्द आपण ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद देऊन माझं हे भाषण पूर्ण